मॅडम माझ्या लग्नाला 4 वर्ष झालेत ऍक्च्युली. माझं 3 वेळा आई आई झालेलं आहे. तर मला हा क्वेश्चन विचारायचा होता की ते 1 फुटल्यानंतर ते म्हणजे किती वेळाने आई आई केलं पाहिजे. म्हणजे समजा आम्हाला 2 दिवसानंतर बोलतात ते आई आई करायला, तर माझा क्वेश्चन हा आहे की 1 फुटल्यानंतर किती वेळाने आई आई केलं पाहिजे. नक्कीच काय सांगायचं. सो आता त्यांचा जो क्वेश्चन विचारलाय तो एकदम सायंटिफिक दृष्ट्या त्यांनी हे केलंय. सो बऱ्याच ठिकाणी मी जे सांगितलं प्रॉपर आय यू आय केलं गेलं आहे का नाही. सो स्त्रीबीज आज फुटलं आणि आय यू आय उद्या केलं, सो इट इज ऑफ नो यूज. सो ह्या कंडिशन मध्ये आपण नॉर्मली 2 वेळा आय यू आय ऍडवाइस करतो. जेव्हा आपण ट्रिगर देतो एसएचजी ट्रिगर, एसएचजी ट्रिगर नंतर नॉर्मली 36 ते 40 तासांमध्ये स्त्रीबीज फुटतं. सो प्री रप्चर आय यू आय केलं गेलं पाहिजे 24 ते 28 तासात आणि पोस्ट रप्चर जे आय यू आय ते 36 ते 40 तासात. ह्या दरम्यान जर आय यू आय केले तर रिझल्ट आपल्याला बेटर मिळतो. जो क्वेश्चन त्यांनी विचारला, सर क्वेश्चन मध्ये त्यांनी जे विचारलं स्त्रीबीजांचं लाईफ किती असतं, तर आयडियली मी सांगेल स्त्रीबीज फुटल्यानंतर विदिन 12 आवर्स जर आय यू आय झालं तर त्याच्यामध्ये रिझल्ट फार चांगले मिळतात. तर स्त्रीबीज ऑलमोस्ट 12 आवर्स पर्यंत त्याचं लाईफ चांगलं असतं. आणि शुक्राणू मी जे मागे विचार सांगितलं सर्व्हायवल कसा आहे हे आधी बघणं फार महत्वाचं असतं. नॉर्मल जो सर्व्हायवल असतो तो 48 to 72 आवर्स शुक्राणूचा असतो. तो नॉर्मल असेल तर 12 मी जे सांगितले 12 तासाच्या आत आय यू आय केलं गेलं तर रिझल्ट जास्त बेटर मिळतात.